नमस्कार, मी रुपाली, रुपालीज किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. आजची आपली रेसिपी आहे, आज आपण अगदी घरगुती पद्धतीने हैदराबादी वेज बिर्याणी कशी बनवायची ती रेसिपी पाहणार आहोत. तर मग मी तुम्हाला ही वेज हैदराबादी बिर्याणी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे, चला मग आपण साहित्य बघूया काय काय लागणार आहे ते. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहतच आहात, तुम्हाला इथे जी वाटण दिसत आहे हिरवं, तर त्या वाटणामध्ये मी कोथिंबीर, आलं, लसूण आणि एक हिरवी मिरची वाटून घेतलेली आहे. हे जे हिरवं वाटण आहे त्यामध्ये हिरवी मिरची, आलं, लसूण, कोथिंबीर हे मी क्रश करून घेतलेलं आहे. त्याचबरोबर ओल्या नारळाचे काप आहेत, दोन तमालपत्र, मटार, त्याचबरोबर थोडेसे काजू, कोबी घेतलेला आहे, टोमॅटो, बटाटा घेतलेला आहे, त्याचबरोबर कांदा पण घेतलेला आहे, फ्राय ओनियन, तळलेला कांदा पण घेतलेला आहे. त्याचबरोबर आपल्याला हळद लागणार आहे, जिरे लागणार आहे, हा वेज बिर्याणी मसाला आहे, त्याचबरोबर थोडंसं लाल तिखट पण लागणार आहे. आणि हा मी लॉंग राईस 10 मिनटं भिजत ठेवलेला आहे, नाही भिजत ठेवला तरीही चालेल, बासमती लॉंग राईस आहे. त्याचबरोबर चवीप्रमाणे मीठ. आणि हा मी एक वाटी पालक घेतलेला आहे, तो पालक मी मिक्सरच्या भांड्यामध्ये अशा प्रकारे बारीक करून घेतलेला आहे. आणि ही बिर्याणी आपण कुकरमध्ये बनवणार आहोत अगदी कमी वेळेमध्ये. तर त्यामध्ये कुकरमध्ये मी अगोदरच तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तुम्ही बटर पण यूज करू शकता, तेल किंवा बटर किंवा तूप वापरलं तरीही चालेल. आता ह्याच्यामध्ये मी जिरं घालून घेतलेलं आहे. जिरं छान आपलं तडतडलं की आपण ह्याच्यामध्ये कांदा घालून घ्यायचा आहे. खूप छान होते ही हैदराबादी वेज बिर्याणी. ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर अशा प्रकारे आपला हा कांदा आपण फ्राय करायचा आहे. जास्त फ्राय नाही करायचा, अगदी आपण हा 2 ते 3 मिनटं फ्राय करून घ्यायचा आहे. ह्याच्यामध्ये मी मोहरीचा वापर नाही केला, तुम्हाला आवडत असेल टाकली तरीही चालेल. हिंग पण नाही वापरणारे, तुम्हाला आवडत असेल तरीही तुम्ही यूज करू शकता. किंवा तुम्हाला खडे मसाले वापरायचे असतील तरी पण तुम्ही वापरू शकता, कारण मी वेज बिर्याणी मसाला वापरणार आहे त्यामुळे मी खडे मसाले जास्त वापरलेले नाही आहेत. आता आपण जे हे हिरवं वाटण बनवलेलं आहे, म्हणजेच कोथिंबीर, आलं, लसूण आणि एक हिरवी मिरची मी अशा प्रकारे क्रश केली होती, ते हिरवं वाटण आपण आता छान असं फ्राय करून घ्यायचं. त्याचबरोबर तमालपत्र घातलेलं आहे. आपण हे 2 मिनटं छान असं परतून घ्यायचं आहे. त्याचबरोबर ओल्या नारळाचे काप. ओल्या नारळाचे काप हे ऑप्शनल आहेत, जर तुम्हाला आवडत असेल तर टाकले तरीही चालतील, आवडत नसतील नाही टाकले तरीही चालतील. माझ्याकडे अवेलेबल होते म्हणून मी वापरलेले आहे. त्याचबरोबर एक बटाटा टाकलेला आहे. त्याचबरोबर कोबी घातलेला आहे. तुम्ही गाजर पण यूज करू शकता, माझ्याकडे नव्हतं. त्याचबरोबर मी टोमॅटो पण टाकलेला आहे. तुम्हाला हव्या त्या आकाराच्या तुम्ही भाज्या कट करू शकता. त्याचबरोबर हिरवा वटाणा टाकलेला आहे, म्हणजेच मटार टाकलेला आहे. आणि त्याचबरोबर थोडेसे काजूही घातलेले आहेत, काजू तुम्ही फ्राय करून घातले तरीही चालेल. आणि त्याचबरोबर हळद घातलेली आहे. आता ह्या भाज्या आपण सगळ्या मिक्स करून घ्यायच्या आहेत. मटार नसतील तुमच्याकडे शेंगदाणे अवेलेबल असतील, जर तुम्ही शेंगदाणे घातली तरीही चालेल. त्याचबरोबर तुम्ही ह्याच्यामध्ये जे आपलं सोयाबीन असतं, आपण जी सोयाबीनची भाजी करतो, ते सोयाबीन जरी तुम्ही भिजत घालून घातलं तरीही चालेल. त्याचबरोबर पावटाच्या बिया पण वापरू शकता तुम्ही. आता हा जो आपण एक वाटी पालक बारीक करून घेतलेला आहे तो ह्याच्यामध्ये घालायचा आहे. आणि तो आपल्याला 1 मिनटं छान असा मिक्स करून घ्यायचा आहे. फक्त तुपामध्ये जरी ही बिर्याणी बनवली तरी अतिशय सुंदर आणि अतिशय अशी अप्रतिम टेस्ट येते. किंवा तेल आणि बटर यूज केलं तरीही चालेल.
आता आपण ही छान अशी भाजी मिक्स करून घेतलेली आहे। आता आपण ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे लाल तिखट घालायचे। मी थोडंसंच घातलेलं आहे कारण आपण एक हिरवी मिरची पण घातलेली आहे। आणि हा एक मोठा चमचा मी वेज बिर्याणी मसाला घातलेला आहे, तुम्ही कोणत्याही कंपनीचा यूज करू शकता। त्याचबरोबर चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। मी वाटण वाटताना पण मीठ घातलं होतं। मीठ आणि तिखट हे नेहमी तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे वापरायचं आहे। आता ह्याच्यामध्ये त्याचबरोबर धना पावडर मिक्स केलेली आहे। आता हे मसाले आपण छान असं ह्या भाज्यांमध्ये मिक्स करून घ्यायचे। आणि त्याचबरोबर मी बाजूला पाणी गरम करायला ठेवलेलं आहे, कारण आपल्याला हा राईस खूप चिकट करायचा नाहीये, एकदम मोकळा करायचा आहे। दोन वाट्या तांदूळ आहेत, लॉंग राईस 10 मिनिटं भिजवलेला आहे, म्हणून मी ह्याच्यासाठी 2 वाट्याच पाणी वापरणार आहे। मी बाजूला पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। हा राईस बनवताना नेहमी गरम पाण्याचाच वापर करायचा आहे, थंड पाणी घालायचं नाहीये। आणि ह्याच्यामध्ये जेव्हा आपण जी भाजी वाटतो त्या भाजी म्हणजे पालकची भाजी जी आपण बारीक करून घेतलेली आहे, मिक्सरमध्ये वाटून घेतलेली आहे, त्याच्यामध्ये मी अर्ध्या लिंबाचा रस पिळून घेतलेला आहे। कारण भाजीचा रंग छान असा हिरवा राहतो, त्यामुळे आपण अर्धा लिंबूचा रस वापरलेला आहे भाजी वाटताना। आता ही आपण छान असे मसाले आणि भाजी मिक्स करून झालेली आहे। तुम्ही बघू शकता रंगही किती छान आलेला आहे आणि वासही खूप छान सुटलेला आहे। आता आपण ह्याच्यामध्ये तांदूळ घालून घ्यायचा आहे, लॉंग राईस जो मी 10 मिनिटं भिजत ठेवलेला होता। तांदूळ नाही भिजवला तरीही चालेल। आणि जेव्हा आपल्याला मोकळा सुटसुटीत भात हवा असतो किंवा राईस हवा असतो, तेव्हा आपण जेव्हा आपण हे तांदूळ वगैरे टाकलेले आहेत त्याच्यामध्ये आपण एक बोट बुडवायचं आहे। आणि त्याच्यामध्ये आपल्या बोटाचं जे एक कांड असतं, एका कांडापर्यंत पाणी आलं की म्हणजे आपला भात हा परफेक्ट शिजतो। त्याच्यापेक्षा जास्त पाण्याचा वापर आपण नाही करायचा। खूप काही वेळा तांदळावरती पण डिपेंड असतं, एखाद्या तांदळाला पाणी जास्त लागतं, एखाद्याला कमी लागतं। नवीन जुन्या तांदळावरती पण पाण्याचं प्रमाण अवलंबून असतं। आता हे तांदूळ पण आपण ह्या जी आपण राईससाठी ही ग्रेव्ही बनवलेली आहे त्याच्यामध्ये छान असा हा राईस आपण 2 मिनिटं परतून घ्यायचा आहे, छान असा मिक्स करून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता रंगही किती छान आलेला आहे आणि आपल्या सगळ्या भाज्याही खूप छान दिसत आहेत। हा छान असा राईस आपण मिक्स करून घ्यायचा आहे। माझी रेसिपी तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। आता आपण ह्याच्यामध्ये गरम पाणी घालून घ्यायचं आहे। 2 मिनिटं झालेली आहेत, आपले तांदूळ पण छान परतून झालेले आहेत। 2 वाट्या तांदूळ घेतले होते म्हणून 2 वाट्याच पाणी घालणार आहे। आपण हे पाणी पण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही हे असं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। हे व्यवस्थित मिक्स करून झालं की मग आपण ह्याच्यामध्ये तूप घालायचं आहे। एक चमचा तूप घातलेला आहे मी, हे साजूक तूप घातलेलं आहे। आणि त्याचबरोबर हा जो कांदा तळून घेतलेला होता फ्राय ऑनियन तो पण घालून घेणार आहे ह्याच्यामध्ये। तूप घातल्यामुळे ना आपल्या राईसला टेक्स्चर खूप छान येतं, त्यामुळे ह्याच्यामध्ये मी
तुपाचा वापर केलेला आहे. तुम्ही फक्त तुपामध्ये पण बिर्याणी बनवू शकता. ही खूप छान आणि खूप अप्रतिम अशी टेस्ट होते. आणि 2 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहे मीडियम गॅसवरती. तुम्ही बघू शकता किती परफेक्ट अशी ही आपली वेज हैदराबादी बिर्याणी बनवून तयार झालेली आहे. रंगही खूप छान आलेला आहे आणि दिसायलाही खूप छान झालेली आहे. आणि खूप परफेक्ट असा हा आपला राईस पण शिजलेला आहे, तांदूळ पण शिजलेला आहे. आता आपण ही सर्व करून घेऊया. तर अशा प्रकारे आपली ही वेज हैदराबादी बिर्याणी बनवून तयार झालेली आहे. ही तुम्ही बुंदी रायता, पायनॅपल रायता, कोशिंबीर किंवा दही यासोबत आरामात खाऊ शकता. माझी रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा आपण अशाच एका नवीन रेसिपी बरोबर भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.